जितेंद्र पठारे. ओके, मी फायर रिलेटेड तुम्हाला ट्रेनिंग देणार, सिक्युरिटी रिलेटेड. तर आपल्याकडे सिक्युरिटी, आपण सिक्युरिटी आहोत. काय आहोत? सुरक्षा रक्षक. जान की रक्षा करना, माल की रक्षा करना और सबका बराबर सम्मान करना, ये हमारा क्या है? काम है. सिक्युरिटीचं स्पेलिंग काय माहिती आहे तुम्हाला? सिक्युरिटीचं स्पेलिंग, आपण सुरक्षा रक्षक म्हणजे सिक्युरिटी गार्ड आहोत, बरोबर. SECURITY, सिक्युरिटी, बरोबर. त्याच्या स्पेलिंग अनुसार आपल्याला कामं करायची आहेत, बरोबर. पहिला अल्फाबेट काय आहे? S फॉर सुरक्षा रक्षक. मैं एक सुरक्षा रक्षक हूँ. जान की रक्षा करूँगा, माल की रक्षा करूँगा और सबका बराबर सम्मान करूँगा. आणलं ना, हेच आहे ना, ते पितळेच आहे ना, बरोबर. ठीक आहे, कळलं? आपल्याला सुरक्षा रक्षक म्हणतात, सिक्युरिटी गार्ड म्हणतात, सुपरवायझर म्हणतात, बरोबर की नाही? त्याचं एक अल्फाबेट आहे सिक्युरिटीचं स्पेलिंग, SECURITY, बरोबर. सुरक्षा रक्षक म्हणजे सिक्युरिटी गार्ड. S फॉर सुरक्षा रक्षक, जान की रक्षा करना, माल की रक्षा करना और हमारा सबका सम्मान करना, हे हमारा काम है. काय आहे आपलं काम? काय आहे? जीवाची रक्षा करायची, या परिसरामध्ये जी मालमत्ता आहे त्याची रक्षा करायची आणि सगळ्यांचा सम्मान करायचं आहे. कळलं? समोरून कोण आलं तर आपल्याला काय बोलायचं आहे? वेळेनुसार गुड मॉर्निंग सर, सुप्रभात, बरोबर, गुड आफ्टरनून सर, गुड इव्हनिंग सर, गुड नाईट सर, ह्या गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत, बरोबर. सुरक्षा रक्षकाचं काम काय आहे? जान की रक्षा करना, मालमत्ताची रक्षा करणार और सबका सम्मान करणार. त्याच्यानंतर दुसरा अल्फाबेट काय आहे? ई फॉर इगल आहे, म्हणजे तीक्ष्ण नजरेने दाए बाए आगे पीछे चारों तरफ क्या करना है? मुझे देखना है. चारों तरफ क्या करना है? मुझे देखना है. चारों डावीकडे बघायचं, उजवीकडे बघायचं, पलीकडे बघायचं, अलीकडे बघायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? ड्युटी करायची आहे. कान ना डोळे उघडे ठेवून आपल्याला कामं करायची आहेत. कान कशासाठी? ऐकायचं आहे आपल्याला काही कुठल्या गोष्टी, कोण काय बोलतं याची. डोळे निरीक्षण करण्यासाठी आणि नाक, कुठे असा वास येत असेल जळण्याचा तर ही आग आपल्याला विझवता यावी यासाठी पहिल्या प्रथम आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. कळलं? ठीक आहे, कळलं का? ही फॉर इगल आहे. दोन पावलं आपण पुढे जायचं, दोन पावलं मागे जायचं, दोन पावलं डावीकडे, दोन पावलं उजवीकडे बघून निगराणी आपल्याला करून काम करायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय करणार? सी फॉर करेजियस, याने धाडस करायचं आपल्याला. त्याच्यानंतर काय करणार आपण? धाडस करणार. आपल्याला कळलं की बाबा इकडे निगराणी केली, आपल्याला दिसलं कोणतरी वेगळं काम करते, कोणतरी अजनबी आला आहे, कोणतरी अनोळखी माणूस आला आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? करेजियस, धाडस करायचं आहे. काय करायचं आहे? धाडस करून त्यांना थांबवायचं आहे, त्यांची विचारपूस करायची आहे आणि जर तो कुठला वाईट माणूस असेल किंवा चोर असेल काय असेल तर आपल्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. त्यासाठी आपल्याला काय हवं आहे? धाडस. सी फॉर आपल्यामध्ये काय पाहिजे? धाडस करता आलं पाहिजे. धाडस केलं तर आपण नुसतं बघून चालणार नाही, बघितल्यानंतर त्याची विचारपूस करून त्याचं धाडस करून त्याच्यावर आपण कारवाई पण केली पाहिजे, बरं. ही त्यासाठी आपल्याला अंगात काय पाहिजे? करेजियस, धाडसपणा पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर सी नंतर यू फॉर युनिफॉर्म. सिक्युरिटी गार्डनी ड्युटीच्या वेळेस प्रत्येक वेळी युनिफॉर्म घातला पाहिजे, वरपासून खालपर्यंत. युनिफॉर्ममध्ये काय काय येणार? आपले केस पण येतात, वरपासून केस कमीत कमीत बारीक पाहिजेत, पोलिसांसारखी आपलं कट पाहिजे, दाढी हमेशा सेविंग आपल्याला केलेली पाहिजे, थोडीशी पण अशी बाहेर आलेली नाही पाहिजे, बरं. त्याच्यानंतर आपला युनिफॉर्म साफसुथरा असायला हवा, असं वरती शर्ट वेगळं खाली पॅन्ट वेगळी असं नाही, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या कंपनीचं
काय असतं नाव असं, मग ते काय होतं कुठली कंपनी असं, आणि मग हे असे अर्धे वेगळे कपडे, मग ते लोकांमध्ये काय होतं वाईट हे जातं, बरोबर की नाही, दृष्टिकोन वेगळा जातो, बघण्याचा दृष्टिकोन वेगळा जातो. ही कंपनी चांगली आहे ह्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. युनिफॉर्म नेहमी साफसुथरा धुतलेला घातला पाहिजे, नेहमी आय डी कार्ड आपल्याला घातलं पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर खाली शूज असतात आपले, आम्ही नेहमी आपल्याला शूज पॉलिश केले पाहिजेत. आता पावसाळ्याचे शूज असतील तर पावसाळ्याचे शूज घातले पाहिजे, पण ते साफसुथरे राहतील याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर युनिफॉर्म नंतर SECUR फॉर रोबस्ट. सिक्युरिटी गार्ड कसा पाहिजे, मजबूत. कशी ड्युटी करता आली पाहिजे, मजबूत. कोणी पण समोर आलं की आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, आहे की नाही. इकडे गाड्यामध्ये पार करू नका असा मोठा आवाज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या तोंडात शिटी असते, बरोबर की नाही, मजबूतनी शिटी मारायची आणि त्यांना आपल्या जागा दाखवायची, त्यांच्यापर्यंत निरोप आपला पोहोचवायचा. म्हणजे रोबस्ट जी ड्युटी आहे आपली 8 ते 8, किती ते किती आहे 8 ते 8, त्या ड्युटी पिरियडमध्ये आपल्याला मजबूतीप्रमाणे ड्युटी करता आली पाहिजे. ज्या जी काय आहे आपण पोस्टवर असतो, ड्युटीवर असतो, त्या टायमाला आपल्याला मजबूतीने काय करता आलं पाहिजे, काम करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये मागे पुढे आपण होता कामा नये, बरोबर. जेव्हा पण कारण की आपल्याकडे जबाबदारी आहे, एवढी मोठी मालमत्ता आहे, किती करोडाची, भरपूर, एक एक फ्लॅट किती करोडाचा आहे, भरपूर, बरं की ना. त्याच्या आजूबाजूची मालमत्ता जेव्हा जळून किंवा चोरी झाली तर किती लाखाची होईल, करोडाची होईल. यासाठी आपल्याला नेमणूक केलेलं आहे, किती नेमणूक केली आहे गार्ड लोकांची, 6 जणांची नेमणूक केलेली आहे. मग ती आपल्याला जबाबदारीने पाळली पाहिजे, आणि मजबूत सिक्युरिटी गार्ड कसा पाहिजे, रोबस्ट. रोबस्ट म्हणजे मजबूत, SECUR. आयचा वाक्य काय आहे, इंटेलिजंट, आय फॉर इंटेलिजंट. सिक्युरिटी गार्ड कसा पाहिजे, बुद्धिमान, हुशार पाहिजे. जर आपल्याला जमलं नाही, आपल्याकडनं होत नाही, तर आपल्या सिनियरला कळवलं पाहिजे. आपल्याला आपलं कोण ऐकत असेल तर त्याची रिसर कंप्लेंट करायची, पण त्याच्यावर बाचाबाची करायची नाही. त्यांना बसून ठेवायचं, शांत करायचं आणि आपल्या सिनियरला कळवायचं की ही व्यक्ती ऐकत नाही, तर त्याच्यावर आपण कारवाई करा. पण त्याच्याशी आपण भांडणं किंवा मारामारी वगैरे करायची नाही. आपल्याला काय, आपलं काम काय आहे, त्यांची तक्रार करायची, कंप्लेंट करायची, ती पोलिसांना असो या आपल्या वरिष्ठांकडे असो. कळलं, समजलं. आय फॉर एनडीजे म्हणजे बुद्धीचा वापर करायचा. तुझ्या मारामारी केलं तर काय होतं, त्यांनी पहिला मारलं, मी त्याला पहिला मारलं, दुसऱ्याला मारलं, त्यांनी शिवी दिली, मी पण शिवी दिली, मग काय होतं, गुन्हेगार कोण, दोघे. कारण की दोघांनी गुन्हा केला आहे. क्रॉस काय, क्रॉस काय होते, केस होते, क्रॉस केस. म्हणजे तू पण मला माझ्यावर केस करणार, मी पण तुझ्यावर करणार. मग ह्याच्यामध्ये काय झालं, मग आपण बुद्धीचा वापर करायचा. काय करायचा, बुद्धीचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करायची, त्यांच्यावर केस करायची, त्यांच्यावर त्यांची तक्रार करायची. ओके, आता कुठला अल्फाबेट आहे, आता टी फॉर सिक्युरिटी गार्ड कसा पाहिजे, ट्रेंड पाहिजे. कसा पाहिजे, ट्रेंड. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे, पसारा ॲक्ट अनुसार, सिक्युरिटी गार्ड जॉईन होण्यापूर्वी 21 दिवसाची ट्रेनिंग झाली पाहिजे. ती पण 21 दिवसामध्ये 8 तासाची. तर एक सिक्युरिटी गार्ड काय होतो, ट्रेन्ड सिक्युरिटी गार्ड काउंट होतो. काय होतो, ट्रेन्ड सिक्युरिटी गार्ड. म्हणजे नुसते युनिफॉर्म घातल्यानंतर सिक्युरिटी गार्ड बनतो का, नाही, त्याची ट्रेनिंग व्हायला पाहिजे. कसा नियम काय बोलतो, 21 दिवसाची 8 तासाची ट्रेनिंग झाली पाहिजे. सिक्युरिटी गार्ड कसा पाहिजे, ट्रेंड पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर वाय, वाय फॉर युथफुल. सिक्युरिटी गार्ड कसा पाहिजे, युथफुल याने जवान. सिक्युरिटी गार्ड कसा हवा आहे, जवान हवा आहे. काय हवा आहे, सिक्युरिटी गार्ड जवान हवा आहे. जवान की तरह उनको ड्यूटी करना चाहिए.
बरोबर की नाही? जवान म्हणजे कसं करतो, डाय दोन पावलं पुढे जातो, दोन पावलं मागे जातो, पहिले झारे सारखी ड्यूटी करतो, त्याप्रमाणे ड्यूटी करता आली पाहिजे. फायर एक्सटिंग्विशर के बारे में आपको मालूमात होना चाहिए. जो आपको मालूम है इसको क्या बोलते हैं, क्या बोलते हैं इसको? हमको मालूमात नहीं है कि इसलिए जानकारी हमको क्या करना है, लेना चाहिए. नहीं तो हम सिक्योरिटी गार्ड बन के कोई मतलब नहीं. ये क्या बोलते हैं उसको, फायर एक्सटिंग्विशर. क्या बोलते हैं? आग बुझाने का फायर एक्सटिंग्विशर बोलते हैं. बराबर. उसके बाद में इसको क्या बोलते हैं, इसको क्या बोलते हैं? फायर एक्सटिंग्विशर. क्या बोलते हैं? ये इसमें पाउडर होती है और इसमें इसमें गैस होता है. बराबर. ट्रायंगल ऑफ फायर. आग एक क्या है? त्रिकोण है. क्या है? आग एक त्रिकोण है. यानी तीन चीजों से आग लगती है, हीट, ऑक्सीजन और फ्यूल. तीन चीजों से क्या लगती है? आग लगती है. बराबर. ये तीन चीजें अगर एक साथ आती है तो आग लगती है, हीट, ऑक्सीजन और फ्यूल. बराबर. ट्रायंगल ऑफ फायर बोलते हैं. आग किसको बोलते हैं? ट्रायंगल ऑफ फायर. हीट, ऑक्सीजन और फ्यूल अगर तीनों एक साथ आते हैं तो क्या लगती है? आग लगती है. समझ गए? सबको समझ में आया? हीट, ऑक्सीजन और फ्यूल अगर तीनों एक साथ आते हैं तो आग लगती है. हीट को ख़त्म करने के लिए मैं क्या करूँगा? पानी का इस्तेमाल करूँगा, यानी कूलिंग करूँगा. बराबर. जब साधारण आग लगती है तो हम कैसे इस्तेमाल करेंगे? पानी का इस्तेमाल करके आग बुझाएंगे. लकड़े को लगी हुई आग, कपड़े को लगी हुई आग, कचरे को लगी हुई आग को साधारण आग बुझा. साधारण आग हम लोग पानी से बुझा सकते हैं. बराबर. उसके बाद में बी क्लास ऑफ फायर. बी क्लास ऑफ फायर यानी लिक्विड की आग, पेट्रोल, डीजल, केरोसिन को लगी हुई आग को हम लोग क्या करेंगे? ए बी सी का फायर एक्सटिंगुइशर, उससे हम बुझाएंगे. बराबर. लेकिन बी क्लास ऑफ फायर को काउंट होता है. सी क्लास यानी गैस की फायर. बराबर. गैस की फायर की आग बुझाने के लिए भी हम लोग यही फायर एक्सटिंगुइशर का इस्तेमाल करेंगे और मेन सप्लाई हम लोग बंद करेंगे. क्या करेंगे? मेन सप्लाई एमएससीबी की लाइट की आग लगती है, इलेक्ट्रिसिटी की आग लगती है, हम लोग सप्लाई मेन बंद करेंगे. गैस की आग लगती है तो वॉल बंद करेंगे. बराबर. ये क्या होता है? ये क्या होता है? स्टारवेशन होता है. यानी हीट को हटाने के लिए मैं क्या किया? कूलिंग का इस्तेमाल किया, पानी का इस्तेमाल किया. ऑक्सीजन को हटाने के लिए मैं क्या करूँगा? ब्लैंकेटिंग करूँगा. क्या करूँगा? ब्लैंकेटिंग करूँगा. उसके बाद में इलेक्ट्रिसिटी की आग लगती है या इसकी आग लगती है, गैस की आग लगती है, तो मैं क्या करूँगा? स्टारवेशन करूँगा. क्या करूँगा? स्टारवेशन यानी उस सामग्री को बाहर निकालूंगा, सप्लाई बंद करूंगा, गैस का वॉल बंद करूंगा. ये सब ऑक्सीजन को हटाते हैं हम लोग, कूलिंग करते हैं और स्टारवेशन करते हैं. समझ गए सब लोग? अभी इसको इस्तेमाल कैसे करेंगे हम लोग? कैसे करेंगे इसका इस्तेमाल कैसे करेंगे? उसका मेथड है. कौन सा मेथड है? पास का मेथड है. कौन सा मेथड है? पास. यानी पहले अल्फ़ाबेट क्या आता है? पी. पी फॉर पुल द सेफ्टी पिन. आगे अभी जब हमको इस्तेमाल करना है तो इसको हमेशा देखना है कि ये इसका गेज कितना है, ग्रीन पे है क्या रेड पे. ग्रीन पे है तो इसका मतलब इसके अंदर क्या है? देख सकते हो यहाँ पे इसके अंदर प्रेशर है. प्रेशर है, इसके वजह से पता चलता है कि ये क्या है. इसके अंदर प्रेशर है तो इसके अंदर का पाउडर जो है जब हम प्रेस करेंगे तो आएगा, बाहर निकलेगा. बराबर. समझ गए? तो ये फायर एक्सटिंग्विशर अल्फाबेट क्या है? पी. पी फॉर पुल द सेफ्टी पिन. हमको क्या करना है? ये सील तोड़ के ये सेफ्टी पिन को निकालना होता है. क्या करना होता है? हमको सेफ्टी पिन को निकालना होता है. उसके बाद में हम क्या करेंगे? एम द बेस ऑफ फायर. जहाँ पे आग लगे ये होस पाइप से हम लोग क्या करेंगे? होस पाइप से निशाना लगाएंगे और जहाँ पे बेस है, आग का बेस है, आग का ज्वाला है, ऊपर तक जला जाता है, मगर हम लोग जहाँ पे लगी, जिसको लगी है उसको हम लोग निशाना करेंगे. और फिर बाद में क्या करेंगे? तीसरा अल्फाबेट एस फॉर स्विच द लीवर. ये लीवर को हम क्या करेंगे? दबाएंगे और फिर बाद में स्वीप होस पाइप साइड बाय साइड. इस तरह से पास के मेथड से हमको फायर एक्सटिंग्विशर का इस्तेमाल करना है. समझ गए? उसके बाद में वॉल को राउंड और क्लॉक ओपन करना है. यानी कैसे? लेफ्ट के साथ में घुमाना है और हमको बंद भी करना है. बराबर. समझ गए? इसका इस्तेमाल कैसे करेंगे? इसमें से क्या निकलेगा? कार्बन डाइऑक्साइड गैस निकलेगा. क्या निकलेगा? जो ठंडा होता है कार्बन डाइऑक्साइड. क्या निकलेगा? गैस निकलेगा. क्या निकलेगा?
कार्बन डाइऑक्साइड है, समझ में आया? ये फायर एक्सटिंग्विशर, एक में से पाउडर निकलेगी, एक में से कार्बन डाइऑक्साइड गैस निकलेगा, ओके समझ में आया? हाँ, उसके बाद में अभी इलेक्ट्रिसिटी की आग लगती है तो हम लोग CO2 का इस्तेमाल करेंगे, इलेक्ट्रिसिटी की आग लगती है तो हम लोग ये रेती सैंड इसका इस्तेमाल करेंगे और आग बुझाएंगे, बराबर? ये दो चीज़ों का, अगर इससे नहीं बुझी तो हमको क्या करना है, किसका इस्तेमाल करना है? फायर हाइड्रेंट सिस्टम, ये आप देख सकते हो, ये फायर हाइड्रेंट सिस्टम है, क्या है सब लोग यहाँ पे देख लो, यहाँ पे ये क्या है, फायर हाइड्रेंट सिस्टम है, क्या है? ये वॉल है, ये फीमेल कपलिंग है, ये लक्स है जो इस तरह से ओपन होता है, और उसके बाद में ये कैनवास होस पाइप, क्या है उसको खड़ा करो, ऊपर करो, हाँ एक बस 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 उसको सीधा करो, ये जो पाइप है, हाँ ये जो पाइप है इसको ये कहा जाएगा, ये इसको मेल कपलिंग बोलते हैं, क्या बोलते हैं, हाँ इसको क्या बोलते हैं, मेल कपलिंग, तो ये मेल कपलिंग कहा जाएगा, इसके अंदर जाएगा, मेल कपलिंग ही जाएगा फीमेल कपलिंग के अंदर, इसको फीमेल कपलिंग बोलते हैं, इसको इसको अंदर अटैच करो, ये हम लोग इस्तेमाल करके उसको दबा उसको, नहीं अंदर डालो, ये लक्स, हाँ ये खुलने के लिए जाता है ना, हमेशा डाल के उसको रेडी रखने का, ये इसको ये करो, ऊपर करो, आता है या प्रमाण इकड़े पकड़ा दे, आता कळलं तुम्हाला, ह्याला फीमेल कपलिंग बोलतात, ह्याला मेल कपलिंग आणि ब्रांच पाईप बोलतात, ह्याच्यामध्ये टाकून अटॅच करा, हां करा आता, हां कळलं, अटॅच झाला, अटॅच नाही झाला तो लॉक होतो, हा पकडा, हा जो आहे ना हा नेहमी असा पकडायचा आपल्याला, हा चिटकून पकडायचा आणि हा इकडे पकडायचा, बरोबर, ह्याला ब्रांच पाईप बोलतात, ह्याला फीमेल कपलिंग बोलतात, काय बोलतात, ह्याला फीमेल कपलिंग, ह्याला ब्रांच पाईप, ओके हा अटॅच अशा प्रकारे करायचा, आणि तुम्हाला वाटलं असेल लॉक नाही झालं कारण की आपण नेहमी यूज नाही करत, बरोबर आहे, ह्याला ओपन करायचं कसं असेल तर या दोन पायामध्ये आपल्याला हा ब्रँच पाईप टाकायचा आहे, बरोबर, ह्याच्यामध्ये टाकून ह्याला ह्याप्रमाणे ओपन करायचं, या दिसला, ओके करा तुम्ही तसं कचराचीपणे आपल्याला पकडायचं आहे आणि हा हा तिकडे टाकायचा, हाँ हाँ तिकड़े कर, हाँ इकड़े कर।